ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, तुमचा म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. साखर सम्राटांचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. साखर सम्राटांचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. अरे या दरोडेखोरांचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. अरे या दरोडेखोरांचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एकाच गट्टी राजू शेट्टी, तुमचा म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. उजवील आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, या उजवील मुंड्या साखर कारखानदाराचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीच्या तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्यांनी 15 जानेवारी पासून शेतकऱ्यांची बिलं दिलेली नाहीत. म्हणजे गेली 6 ते 7 महिने ही बिलं थकीत आहेत. खरं तर कोणत्याही ऊसाचं गाळप झाल्यानंतर 14 दिवसात ऊसाचं बिल देणं बंधनकारक असतं, पण 6-7 महिने झाले तरी अद्याप बिल दिलेलं नाही. अजून 1 महिना त्यांनी मुदत मागवलेली आहे. आणखीन 1 महिना झाला, म्हणजे 9 महिन्यानंतर एखादी महिला बाळंत होते. मी 9-9 महिने शेतकऱ्याने थांबायचं काय ऊसाच्या बिलासाठी. त्यामुळे मंगळवारपासून खासदार संजय काका पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. बुधवारी या शहरातनं घरोघरी भीक मागून याच शेतकऱ्यांनी घरोघरी भीक मागितली आणि दुपारी त्या भिकेतनं आलेल्या जेवणातून दुपारी आणि संध्याकाळी जेवण केलं. आज याच ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी तिरुपतीला जसं केसाचं दान केलं जातं, तसंच आज हे सगळे शेतकरी आपल्या केसाचं दान संजय काकांना करतायत. त्यामुळे संजय काका जसं तिरुपती पावतो तसं या शेतकऱ्यांना किमान आज तरी पावावा अशा पद्धतीची आर्त हाक आर्त किंकाळी या ठिकाणी शेतकरी देत आहेत. आणि जगामध्ये घडलं नाही अशा पद्धतीचं एका महिलेनं या ठिकाणी उषाताई जगताप ही महिला वयोवृद्ध महिला 75 ते 80 वर्षाची वयोवृद्ध महिला आहे. गेल्या 3 दिवसापासून पावसामध्ये भिजत या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. किमान तिची तरी कणाव, तिचं तरी दुःख, तिच्या तरी वेदना तुम्हाला कळाव्यात याच या पाठीमागचा हेतू आहे. त्यामुळं त्या महिलेने सुद्धा त्या आजीने सुद्धा आमच्या आज केसाचं दान केलेलं आहे. म्हणजे महिला कधीच केस करतान कळत नाहीत, पण तरीसुद्धा ती महिला एवढी उद्वेग्न झालेली आहे. तिच्यामध्ये उद्रेक आहे, तिच्यामध्ये संताप आहे, आणि त्या संतापाच्या भरातून ती म्हणजे आम्ही सगळेजण तिला करायला नको म्हणत असताना सुद्धा त्या आजीनं माझं केस दान करायचं आहे अशा पद्धतीची तयारी दर्शवली. आणि आज त्या आजीनं सुद्धा केसांचं दान केलेलं आहे. ह्या सगळ्याची लाज वाटून किमान या शेतकऱ्यांनी 7 महिन्यापासून आपल्या 1-1 रुपयासाठी त्रासलेल्या त्रागलेल्या शेतकऱ्यांच्याकडे आज तरी तुम्ही किमान बघावं अशा पद्धतीचं आव्हान मी तुम्हाला करतो. आणि उद्या हेच शेतकरी शहरातनं मूकयात्रा काढतील आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साकडं घालतील की आंबेडकर साहेब किमान आत्ता तरी तुम्ही संजय काकांना सद्बुद्धी द्यावी अशा पद्धतीचं आव्हान करतील. अशीच या पाठीमागची भावना आहे.